नमस्कार, आज आपण करतोय उपवासासाठी साबुदाण्याचे थालपीठ. तर हे झटपट होणारे थालपीठ कसे करायचं ते बघूया. तर हा साबुदाणा मी जवळजवळ 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. थोडंसं जास्तच पाणी घालायचंय जेणेकरून तो साबुदाणा किंवा जे थालपीठ होणार आहे ते मऊ होईल. इथं हा मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे. आता आपण हा साबुदाणा असा मऊ करून घेणार आहोत. खूपच अगदी मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही आहे, थोडासा असा हातानी मऊ करून घेणार आहोत जेणेकरून एकदम थालपीठ खाताना साबुदाणा लागणार नाही. तर व्यवस्थित असा सगळं बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं जास्त पाणी घालून भिजवल्यामुळे हा लगेच बारीक होतो. हे अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेला आहे. आता आपण हा जो उकडलेला बटाटा आहे तो किसून घेऊयात ज्यामुळे त्याचे गाठी राहणार नाहीत. कच्चा बटाटा किसून घातला तरीही चालेल, पण इथं मी उकडलेला बटाटा किसून घेतलीये. हाताने मॅश करून घेतला तरी चालेल. आता यामध्ये घालते मी थोडं शेंगाचं कूट. अगदी बारीक करून घेतलं आहे. शेंगा भाजून बारीक कूट करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे, हातावर चोळून घालायचे हे जिरे. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया. काही जणांकडे उपवासाला कोथिंबीर देखील चालते, तर ती घातली तरी चालेल. आणि थोडीशी हळद, थोडासा ठेचा घालते. ठेच्याऐवजी तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. लागलं तर थोडंसं आपण पाण्याचा वापर करूया. हे असं सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण थालपीठ करूया. थोडंसं तेल घालूया. दोन प्रकारे मी तुम्हाला थालपीठ लावून दाखवणार आहे. आता आपण हे तव्यावर हळूहळू थापून घेऊयात. लागलं तरच पाण्याचा वापर करायचा आहे. चला, आज पण आपले उत्साही प्लेयर आलेले आहे. आता आपण थालपीठाला असे होल करून घेऊयात त्यामुळे ते व्यवस्थित शिजलं जाईल, आतून कच्चं राहणार नाही. थोडस कापड ओलं करून घेतलंय. आपण कापडावर देखील थापू शकतो. लागेल तरच पाण्याचा वापर करूयात. जरी घरात कुठलं उपवासाचं पीठ अवेलेबल नसेल, जसं की शिंगाड्याचं पीठ म्हणा, बगरीचं पीठ म्हणा, जर अवेलेबल नसेल तर आपण असं डायरेक्ट साबुदाण्याचं थालपीठ करू शकतो. अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. अशा प्रकारे तव्यावर सोडू शकतो. अगदी थोडंसं तेल घालायचं आणि लो मिडियम फ्लेमवर आता आपण याची एक बाजू भाजून घेऊयात. छान असं एका बाजूने खरपूस होऊ द्यायचं आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की चेक करा, शेवटी माझ्या कन्नीने काय फीडबॅक दिलेला आहे. एका बाजूने व्यवस्थित भाजून झालं की आपण हे दुसऱ्या बाजूने देखील असंच भाजून घेऊयात. अगदी लो मिडियम फ्लेमवरच हे भाजून घ्यायचं आहे. बघा, मस्त असं आपलं थालपीठ तयार आहे. अगदी झटपट होणारं असं हे थालपीठ, कुठल्याही उपवासाचं आपल्याला पीठ लागणार नाही आहे. तर साबुदाणा भिजवायचा आहे, तर नक्की रेसिपी तुम्ही देखील ट्राय करून बघा. तर आपलं साबुदाण्याचं झटपट असं थालीपीठ तयार झालेलं आहे. चला तर मग माझी कन्या काय फीडबॅक देते ते बघूया. तिच्यासाठी थोडं मी कमी तिखटाचं केलेलं आहे. कसं झाले ओजेसी, आवडलं तुला? रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.